जनहित न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुरंदर तालुक्यातील अपंगांचा हा विषय धरलेला आहे. मी जसं 4 दिवसापूर्वी एक पोस्ट फेसबुकला केली होती, माझ्या स्टेटसला टाकली होती आणि टोटल सर्व पुरंदर तालुक्यामधील ग्रुपवर टाकली होती की मी भांडाफोड करणार आहे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 असे भाग लावणार आहेत, मालिका सुरू करणार आहे. जे दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना विठीस धरण्याचा जो कार्यक्रम पुरंदर तालुक्यामध्ये सुरू आहे, साधारण ते 10 ते 12 वर्षापासून जास्त हॅरॅसमेंट दिव्यांग बांधवांची पुरंदर तालुक्यामधल्या जागी. ज्या वेळेला माझ्याकडे त्या घटना येत गेल्या त्या त्याप्रमाणे मी त्या दिव्यांग बांधवांना वेळोवेळी मदतही केलेली आहे आणि मी त्या प्रकरणात असल्यामुळं, मला जास्त त्या प्रकरणाची माहिती असल्यामुळं मी या विषयाला हात घालण्याचं ठरवलं. आणि आज ज्या दिव्यांगांना मी सोबत घेऊन त्यांच्याकडनं माहिती घेतली, त्या दिव्यांगांकडनं ती माहिती काढून घेतली, तर किळसवाणा प्रकार असा आहे की प्रहार अपंग संघटनेची किंवा संस्थेची एक कोणेकाळी पदाधिकारी राहिलेली व्यक्ती, त्या व्यक्तीला आज या घडीला प्रदेशाध्यक्षपद नाहीये परंतु ते फक्त भासवतात. हा भास आणि हा आभास तसा व्हायला नव्हता पाहिजे. पुरंदर तालुक्यामध्ये काम करत असताना प्रहार अपंग संघटनेचं नाव लावून त्या काम करत आहेत. घटना कोणतीही असू दे पुरंदर तालुक्यामध्ये, तर त्या प्रत्येक घटनेमध्ये त्यांचा सहभाग असतो. किती आपण त्या घटनेमध्ये पडलं पाहिजे किंवा नाही पडलं पाहिजे हे याचं त्यांना थोडेही भान नाही आहे. अरेरावी करणं, मागे असाच एक प्रकार घडला होता. शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम सरकारी चालवला जात होता, ते भिवळी या गावी तो कार्यक्रम लागलेला होता. तिथेही काही अर्वाच्य भाषेमध्ये महिलांना दंगाटी करण्यात आली. तिथल्या महिलांनी, मी बातमीला त्या घटनास्थळावर पोहोचल्याच्या नंतरनं महिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया, त्या प्रतिक्रियेवर मी केलेली बातमी आणि माझ्या बातमीवर रिॲक्ट होऊन सुरेखा ढवळे यांनी जी फेसबुक व्हॉट्सअप थ्रू जी केलेली पोस्टबाजी, याला मी कुठंही जुमानलं नाही. आणि मी त्याच दिवशी ठरवलं होतं की पुरंदर तालुक्यामध्ये ज्या ज्या दिव्यांग बांधवांना किंवा ज्या ज्या चांगले सुदृढ व्यक्ती असतील त्या त्या व्यक्तींना कोणाला त्रास झाला असेल तर त्याला मी स्वतः सहकार्य करणार आहे, म्हणून असे मी त्या दिवशी ही पोस्ट केली होती. आणि मी ज्या दिवशी पोस्ट केली त्याच्यानंतर न 10 दिवस मीच तालुक्यामध्ये उपलब्ध नव्हते, त्याच्यामुळं मी आल्याच्या नंतरनं आणि मी त्या माझ्या पोस्टमध्येही टाकलं होतं 30 तारखेच्या की मी पुरंदरमध्ये दाखल झाल्याच्या नंतरनं माझा एकच अजेंडा राहणार आहे आणि जो तो खरा अजेंडा असणार आहे, ना की कुणाला वेटीस धरायचं आहे, म्हणून मी तो अजेंडा पुढे चालवणार आहे. मी जनहित न्यूजचे मुख्य संपादक या नात्याने मला तसंही बोलल्या गेलं की एका यूट्यूब चॅनलची जनहित न्यूजची बोगस पत्रकार, कारण माझ्याकडून एक वाक्य गेलं होतं आणि ते वाक्य मी आजही तेच बोलणार आहे. दिव्यांग मी म्हणतेच आणि मी त्या दिवशी हे दिव्यांगच बोलले होते. जर समजा माझ्याकडून चुकूनही अपशब्द केला, अपंग बोलल्या गेलं, तर मी तिथे सॉरी मागते. कारण मी मग अशीच बाईटमध्ये जे काय झालं त्या बाईटमध्ये एकदा माझ्याकडून शब्द अपंग गेला होता, तर मी त्या ठिकाणी लगेचच अपंग या शब्दाला फोडून दिव्यांग हा शब्द टाकला आणि तिथे मी जे दिव्यांग आहेत त्यांची माफीही मागितली गेली. मी सुज्ञान आहे, माझं जर्नालिझमचं एक्झाम सुरू आहे, फर्स्ट इयर मी कम्प्लीट केलेलं आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगू शकते की 70+ पुढे मी 100% जाऊ शकते. मग मी बोगस कशी? मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राचं मी पुढे शिक्षण घेत आहे आणि मग मी बोगस कशी? याच जिद्दीवर मला पुरंदर तालुक्यातील जितके काही अपंग असतील, दिव्यांग बांधव असतील माझे, त्यांना माझं आव्हान राहील की
तुम्हाला कुठेही या व्यक्तीपासून त्रास झालेला असेल किंवा तुमच्याकडून अनाठाई पैसे घेतलेले असतील तर माझी सर्वांना विनंती राहील हात जोडून की त्यांनी माझ्याशी संपर्क करावा किंवा काशीनाथांना आहेत नेटके सर आहेत त्यांच्याशी संपर्क करावा. आपण त्यांचं म्हणणं जे काय आहे आणि ते आम्ही खोटं काही कुणाचं घेत नाही किंवा कुणाला आम्ही बळजबरी बोलायला भाग पाडत नाही आहे. आमचं एकच म्हणणं आहे पुरंदरमध्ये कुठलाही पक्षाचा व्यक्ती असू दे किंवा कार्यकर्ता असू दे त्यांनी स्वतःचं घर भरण्यासाठी किंवा स्वतःला मोठं करण्यासाठी त्यांनी अनाठाई पैसे दिव्यांग बांधवांकडून किंवा दिव्यांग व्यक्तींकडून उकळू नये. मी आवाज वारंवार उठवत चालली म्हणून ते माझ्यावर ॲलिगेशन केलं गेलं की मी बोगस पत्रकार आहे. माझंही त्या व्यक्तीला आज या माध्यमातून माझ्याच जनहित न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण पोलीस स्टेशनला सासवडीचं पत्र दिलं मी तेही मान्य केलं परंतु आता अजून एक पत्र तुम्हाला देता येईल तिथे द्या. मी त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही किंवा मी त्या ठिकाणाचं नाव सांगणार नाही पण तुम्हाला जर देता आलं तर त्या ठिकाणी फक्त ते पत्र द्या की ही बोगस पत्रकार आहे आणि मला फक्त तेवढं सिद्ध करून दाखवा की मी बोगस पत्रकार आहे. Thank you.